हांव एक एक गीत गायता सुमे जिजू महिमा तुका सुम्या जिजू वोगलाब तुका सुमे जिजू नामान तुका सुजू जे जे तुका सुिजू आले लुया आले लुया आले लुया मका धैर्य जेजू मका भियूक लाय नाका मका करी जेजू मका पैस कर नाका मका धर जेजू मका भियूक लाका करपा जेजू मका पैस कर नाका जेजू सांगता आईच्या दिसा आई आजो भाऊन एक उतार सांगले जे उघडापणाच्या पुस्तकात एक वसोर ओळसो आम्ही क्रिस्त मोग करता क्रिस्त आमचा मोग करता आम्ही आम्ही जर तर क्रिस्त मोग निस्त मोगात पैसा असले तरी ख्रिस्त आमचा मोग करता म्हणून ताज्या आमकां कळीत जाता ही ताजी ताज्या आंबोळी रक्तानं आमकां दोन केल्यान केल्यानंतर एक यजा की रायल कर ताका भेटोवन दिल्यात यज आमचे प्रार्थना देवा मुखारे देवाकडे उलो द्या रे खंड जाऊन ते मिळतले मिळतलेच तसून एका घरात पांचव वो सरां सोळा सांगता आ सदांच खुशाली जाया कळन असताना मागा आणि सर आनी अर्गा दिया देवाक आर्गा दिया आणि जेजू क्रिस्त तुमक जेजू क्रिस्त तोन अपेक्षिता काली आमचे बरेपण मात्र इतलेच शिवाय दुसरे खंचेच म्हणटा हांव तूं सत आनी जिवीत या सता प्रकार तुम्ही मुश्या तुमी आणि तुम्ही म्हणजे कर हीच जाते जेजून पहिल्या ओस वरांजोनच्या पयल्या ऊस वरांत एक आवस वर एक ओळ मोतन ओळ अशें म्हणटा आपणाक सत म्हणत हांव जुदेवांक जेजून म्हणजे तुम्ही म्हजी उतरां खाल उतरां खाल जावन चलशा जाल्यार म्हजे खरे शीज जातल्यात आणि सत तुम्ही जना जातल्यात सत तुमकां सुडक दितले कंडे जावन आमकां सत आमकां देव दाखोवन दिता सता प्रकार चलताना ज्या आमक कंडीत सुटका मिळत आणि त्याच आवाज वरात मोतईद वोळी म्हणटा गुलाम एक कुटुंबाचो सासवत सांदोनी पूत तरी एक सासवत संदो देखून पूत तरी तुमकां सुटका दीत जर ज्यारी आनी तुमकां खरी सुटका मेळटली हे खंडीत आम्ही स्वतः ज्यानंतर देव आम्हाला सुटका दिवडताना आमी मागता जाल्यार आमी आम्ही देवाकडे कितें आम्ही सांगता देवा कितें आम्ही उलो मारत ते खंडीत देव म्हज्या दि्या मुज्या जीवा हवे भोगला ज्यारीजे जीवन पहिले हा त्या थं आ्या बसताना थं असं येते एक रितीन मात्र केल्या थंडी असताना हावे ज्यारी म्हाका देवान कळीत केला पहिल्यांदा दिले उतार म्हाका थंय जावन आसा जो हा जो धाव्या वस्वरा दाव्या वळून सोर येतं सोरूंक लुटूक इबाड करू हाव आयला तुक जिवित जिवित देऊ बरोवूनमतो छामापान हे जिवीत म्हाका जेजून दिलां आनी जेजून म्हाका म्हाका स सत्यान चोळंक आज म्हाका कृपा दिल्या आणि तुमच्या मुखार नीट करून दौरला या जेजूच्या आज धैर्यान बरला आणि धैर्य दिता तो जेजू हांवें त्या जेजूक आपण आणि सत की ते म्हाका कळीत करयलां या सता प्रकार म्हाका जिल जिवक फावो केला त्या सोम्यान 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 म्हणटा व्हडवीक सोदता तो म्हजी व्हडवीक उलोवंक म्हणटा आ कोणाची आम्ही होडवी कुलची आमची कली होडवीकची आम्ही देवातही आम्ही देवची होडीक उलय न जर आमक सगळे तू किती चिंत म्हणजे तुझे बरेपण असा ते सगळे तुक मेलतेलेत मिळतात म्हणून सांगले पलची न्ही मेलतात म्हणले तूं खरेंच पात येताय मिळतलेंच हर एक रितीन तूं करता म्हणलं करतोच हा जेजूक हें खळीत आसा तुज्या मागण्या मरी पात तुज्या देवाच्या उतरां मरी पात आणि देवा पातेने दोरतात भोवर्थ द भोवर्थन किती मागतय ते तुक मेळतेले म्हणले मेळतेलेंच आणि तोंबत्रडो कीर्तन तोंबत्तेराडो म्हणता नीतिवंत मोणीस आपला नितिवंत मनीस काजराडच्या माळा बरी फुलतलो फुलतो लेबोण्याच्या देवदाराबरी वरतेलो आणि तेरा सांगता जांका सरेसभरच्या घरात लाईल्यात ती देवाची भरगी म्हणतेले आणि म्हणून सांगता आम्ही आम्ही सरस्परेच्या घरात लाईली आम्ही ताज्या वर्तन फुलिल्ली फुलां म्हणून मला रुजू झाला म्हाका देवान दाखवून दिला सांगल्या रे आम्ही देवाच्या वर्तन फुलिल्ली फुलां जे कोण आता देवां एका कुटुंबांची कर्ण हंगासर हाडला हंगासर आम वट्ट केला या देवच्या उतर मरीपात आमचे थंय संतोष घाला उर्बा दिला आणि त्या उतरा बोलवून त्याचा आधार दिला कोणाचा स आधार सरेस्परा परत येत म्हणजे आता ताणे रचला सर गाडी संसार आणि हा कितलं काम करता म्हणून आमच्या पॉली मार्च गुत्त असा हा कितलं काम केलं रे मला पुरेस ना कित्या देवाक ही घट्ट धरला देव म्हणजे ते येता हा कितले कामान म्हणून सगळ्यां गुत्त असा सांगतात साबारजणां बहिणी तुका आले कितलो सगळो दीस म्हण येला रे कामार येतो सय जाल्यार रे म्हजो जेजू म्हाका येत दळ बरे आयची गडी बऱ्यान म्हाका बऱ्या बळे केंद्र दवरलां तीच म्हजी ग्रेस्त काय म्हाका <laughs> वय आज्या प्रास वरती ग्रेस्त काय ना आज्या प्रास म्हाका दादूच काय दुसरी ना त्या ता जेजून ताज्या वर्सां मदें म्हाकाय ताज्या विंगीन धरलां म्हाकाय ताज्या गोपान दवरलां आनी ताणें म्हाका सुडसुडीत केलां आबा कुकू म्हणटा न्हय आबा कुकूचे तिसरं तीन आवाज वर आणि 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 ओळू हत्तंबत्ू असे म्हणत एक मेरवा सारके फॉर मुजे बॉल एक मेरवा सारके मका सुटसुडीत केलं आणि मुजे पय उंसू म्हाका फो केला येत सुटसुडीत येत मुज बॉल हिंस मुजे धैर म्हणून हांव देवाक हांव फात येवच्या ओटाने चलतर जाल्यार देऊस मुं आसरो देऊस मुजे बॉल हे हा खंडित मुच्या मनात दोन हा देवची वडवी म्हाका फावो केला आणि म्हणता तुम्ही पिढा रे भियच नकात पिढा आय दोन दीस येतली या तीन दीस येतली चार दीस येतली ही पिढा काही तुमक घट्ट धरिना कित्या देव तू हंगर पिढा असली अस ती तुम्ही कान उतरांत ज्या ती पिडा देवाचे उतर आयकता आयकताना ती पिडा वेतली गे ना पळया नफा जातली था था था। था था। था था था। ते तर थंडेच मुं देव मला सांगता कंडेच ना करतलो करतो हा कंडेच कान उडयत देव तू हा म्हणून तुम्ही पातेंनी दशाल आणि मुचे लागी तुम्ही रावशा ज्या हा खंडेच देतो हावी एका काल पिडे असली हा वखदाकच वस गर्भवशीची पिढा असली सगळ्यांनी ऑपरेशन मुग्याने ऑपरेशन आहे म्हणून ते आपण येडवान आपण की हा त्यांनी ना ट्रस्ट करून पूर आयला ऑपरेशन आपोंक होत ना ज्या रेज्या जेजून उलो करताना जेजून मुड्या खाण उडाल्या <laughs> या देवनिज आणि तशेंच म्हजो झाल्या रे ताका सुमार फ्राय <laughs> झाली मुझ झाल्या रे तो पिढ्यात असलेलो व्हडली पिढा आयली ताका कॅन्सर ताका ताळ्याक कॅन्सर झाले त्या मुून दवरल्या वरी त्या जेजून ताका आपडून गूण केला ही इतले उडवे काय सांगू मला मस्त आशा झाली देवान म्हाका आज फोव केला आणि दैदान सांगू की म्हाका जेजूचा आधार मेळा आणि एका काळार हांव जेजूचा पयस आसली उतार आयकल्यारी हांव उतार म्हज्या मुच्या कनात वर्या मती ना ती खाण घेवन हांवें उतार ते कां गेले तर जाल्यार आज म्हाका हांवें हवे कान उच्ना हांव देवान पयस आसली कान गेले तर जाल्यार आज हांव संतोषां कसे जियेता त्या सोन जियेत येली म्हाका आतां कळीत झाला असो मग किती म्हूण हांव समजल्या आणि पिढा येणार हा मुन पैसरा कित्या तुझ्या रुदान हांवें पळयलां तुझ्या रुदान आयकलां सांगता सव्या सोया ते किर्तान आठवी वर सांगता ते सर दुराचरण मुजे तोंड पैसरा तुझ्या रुदान हा ऐकलं आणि तशेंच आणि कली पिढी आयला देवाक म्हजी दया कर सरस परा मुं बोळ विरोधून गेला मालैकी दी सरेस्परा मुं हाडां शिरसिरतात देवान मुडां कट केल्यानंतर आणि देवाचो आदार दवरून घेवन हांव देवाचा एक घट्ट असल्यान दिवून आज कोणाके भियेना कोणाांक धा जणांक उतार दि हाऊ तयार झालं किती जे जेजून मका तितले मका वडले केला की ताच्या उतरा मरी पात ताणे मला कृत्य शिकवण दिली ती हा कांक वेल्या मुच्या मतीत दोला मुज्या खासजन हांवें हाटोवन दवरल्या ती उपरांत म्हाका सांगू की परतून देव जेजू गाडे उलो की हांव तयार असा जेजू गाडे म्हाका जाग झालं तर जाल्यार दोन वरार, वरार। जेजु जेजु तीन वरार हांव जेजू गाडे जेजूच्या उतरांनी हांव उलयतां जेजू म्हज्या मतीत उतरां घालता ती सांगूनच राहता परतून एक तीन वरां जाग जाल्यार चार साडे चारांक परतून न्हीद येता गट्ट मुस्तु, मुस्तु ही न्हीद म्हाका घट्ट आमशी न्हीद करता आणि त्या न्हिदेन ती मका मस्त मस्त न्द केल्यानंतर नू म्हाकाय बरें पण जाता आणि हाऊच घरांत पहिले एक हे जसं कित्या आमच्या घरांत घरांत समाधान नासलें ते समाधान हावेगडले म्हणून मात जाते किती हाऊले तू कि तांकां फाटी उलयत आजही घरांत समाधान झाला तर जाल्यार हांव समा तशेन घर आमच्या घरांत सगळे समाधान असा आणि सांगता धर्मदूतच्या धर्मदूताच्या पुत्रान सांगता चलाव स्वरांत स्वरूप मतून ओळख सांगता सोम्यान जेजूचे बवडतं धरू तुही बचाव जतली तुझ्या घराने बचाव जातली हे कंडीत आमच्या घराने बचाव करचा मुेजू मुज्या सांगात आसात हर एका गरजा पावता हांव उलां मारताना म्हजे लागी धावून येता आणि म्हाका मस्त संतोष जाता या उतरा बरी आमी जेजूक कितले गीतांनी सांगचे आणि उतरांनी उलोवचे आणि उतरां मतीत घालता ही उतरां म्हाका सांगूंक जेव जेजू आदार आदर हांव खंय खं तूं खंय तू हांव तुजे सवय तुझे आनी फुडल्या आणि तूं कशें तू आतां आतां आता कितलें हांवें बरेपण केला ते सांगता जेजू तू फुडल्या काळात कशी आतां आता कशी असे सांगता आणि सांगता येल मती आवस्वर तांतून सांगता हाडांचे आडांक जेजू उतरां घालता या yeah, संगता। आ, या हाडांक हा उतरां घालता म्हणून जेजू सांगता त्या हाडांक जेजू सांगता हा या हाडांक म्हजो श्वास दितलो आणि जीव येतलो आणि शिरो घालतलो मासा वडाशे करतो आणि तात कात आनी आणि उपरांत म्हजो स्वास श्वास दितलो हे परी तुम्ही म्हूण तेही ते हे उतार आम्हाला लागू जाता हे किती आम्ही श्वास कल श्वास सो आमकां आत्म्यान शिवाय जेजूच्या आत्म्यान शिवाय आनी ध्ये्य दिवचे हे आमक जेजूच्या उतरा शिवाय हे की आमकां बरें रुजू करता आनी देवाच्या उतरांनी सोडोवंक आमकां आमका देऊ आदार आनी आनी सांगता म्हाका तूं तू कडेन खचे खले उल तूं तांचे आयकनाका

बाई उलयतले पांच मिनटां बसया म्हणून आणि असं रिपोर्ट मेलच्या कस ते सांगले ते आनी आणि आसतना अस दुसऱ्यांच उलयता मका देवाने एक उतार घाल्ले थंय बसले थंय तुझे कान बेरे काय नाका तूं तू दिनाका आणि तू मागीर इंगडस् जातली देवा तोन पैसे येतले म्हूण सांगता तू तुझे त्यांचे ऐकून बेरे जायनाका म्हणून ही देवान कितले उतरां देऊ घास हांव कंडीच ना देव इतलो मोग करता म्हणी म्हाका कळी चला देव म्हज्या पक्षान असा म्हणी म्हाका कळी चला पेद्रेच्या पहिल्या आवस वर तीन ओळू ओळ सोगी म्हणून ते सांगता आणि क्रिस्त तुमचे अर्धस्कर्ण नितळ दौरा क्रिस्तवीचे क्रिस्त क्रिस्त आदर केल्या बऱ्या बऱ्या सालीचे निंदा बऱ्या साली कोण निंदा करून उलयतात तानी लजेक सोपतेले म्हणून एक तुम्ही क्रिस्त जेशन कोणी तुमक उतर ते सांच्या सर तांत ल्हान करून उलय नाकात कित्या ताणी दवच्या जागेर असा आमक जना आमी जना आमी थोडात कितेंय उलयता आमी अशें उलोवंक पावो जाल्ली न्हय आमी कोण पातकी पातकी हर एक पातकी देव एकल्याक जाल्यार एकल्याकून काड कोण एक बरं असा गे द पन्नासा नि तीस जण येणार ला दहा जणांसून काय म्हणजे दहा जण इनात देव एकोस बरं म्हणून रुजू झाला त्याच देवाच्या वटेन आमक देवान देवांदार दिला आणि त्या उतरा पर आमचे ते देव ताजे सारखे आणि स्वरूप आमच्या खळजात आखून आमच्या खास तो बिडार करता ताजे सारखे आणि स्वरूप आमच्या थं तर आमच्या काळजात बिडार करता ताका मात्र आम्ही कांदिया ताजे उतर ऐकत आणि पडा ना पडनाकात दयाक नाव आज वर एक गे म्हीद येऊना पोरी आंध्र बाबू सांग आय मला नी ना एक रात त्या दीस मकद ना हावे <laughs> सांगले हावे सांगले एका भहिणीकडे आज आंध्र बाबून सांगले सगळी रात म नीद येऊन ना त्या दिस मक ना एका बहिणीकडे सांगले जेल्यारी हा देवाकडे नसली आणि व्यग्गी उठली मुझे काम कळे असं ते केले आणि शाबितेन देवान मला उठो फो केले आणि सांगता देऊ सांगताना गे बली जा तुझं पोर जे हे दाख हे पोर जल आणि ताजे तुझी देष्ट लाई आणि तू थकली लजे पडची ना हे खंडीत आमची आम्ही आकली केलं लजे घालूक की त्या एका काळार आम्ही पैस असल्या आता आमकां जिजून लागी हाडला कोळशेकरांत हा पहिल्या ओस वरांत इप्पत अंद होळ एका काळार तुम्ही देवतोन पैसं असल्यात तुमच्या खोट्या कर्ण्या देखून करण्याने लागून आणि द्वेषां भरून असल्यान आमच्याच मोसरेपण राग हागे जिद्द हे भरून भरू आमचे आता आम्ही तशी न्रिस्त कुडीत आई दवान आमक ये एकोट येलात दे आणि देवची भरगी बागे बागेवंतू कातावीन निरापराधी करण ताने आमक भेटवून दिलात हे आम्ही समजतात जे देवाचे उतरांनी आम्ही आम्ही देवाकडे उलयत जाल्यार तुम्ही मागा कित्या देवा पण देवान किती हांगासर येवन देवाची उतरां आयकूंक फव केलां तशेंच आनी एकल्याची आत्मी हांगासर येऊन त्यांनी बरे वाटे परतून देवाक एक साक्ष जाऊन सडोक तांक हे बाग दी आम्ही इतलेंच मागचें कीले सगळ्यां एकामेकां सांगून तुम्ही एकमेकां मोगान तां सांगून तुमच्या उतरां मरिपात जेजूच्या उतरां मरिपात तांकां हांगासर हाडूक तुम्ही प्रयत्न कर तुम्ही तुमक आधार मिळतो तुम्ही किती आशय येतात देव सगले दितलो हे खंडीत देव फावो करता तुमची बळायकी बरी उरता तुम्ही कितें आशे येतात देव दिता देतात पहिले आम्ही देवासोबत करीत काजी देव सांगता ति तू करशी जाल्यार पहिले पहिले उपदेश सांगला नाही वर्त उपदेश खचा म्हणून पेला असून आणि एकमेकांचा मग करशी झाल्या तुक किती मागता तेही देते दा ती कितली वयच्या मातेवण सांगता आवाज वरांत सातवी म्हण म्हणतात दा दाख कितली बागी तां दलतीली होई खंडीत जाऊन आम्ही येरा दा आमकां था, कितें आमकां जाय आम्ही दिवनच्यान बरे जावया आम्ही खान घेवनच्यान बरे नाही हे कंडीत देवाचे उतार म्हाका इतलो वेल मिसरी देवान म्हाका ही उतरं मुजेते गेल्या खातीर हांव जेजूक पहिल्या सुवाते जेजून म्हाका याक हांव देवाक हारगा देऊक हा कधीकच सुकिना आणि मुखारही सुकची ना देवान तितली उतरांनी लागीं कितें उलयता ते म्हाका आज तुमच्या मुखार दोरूक देवान हे बाग पावो केला आणि एक ल्हान गीत हांव गतं

ಚಿಂತೆಯೆಲ್ಲ ತೀರಿತಯ್ಯ ನಿನಸೇರಲು ಎಂತ ಒಳ್ಳೆಯ ದೇವರು ಏಷಯ್ಯಾ ಘೋರ ಪಾಪಿಯಾದ ನಾನು ನಿನ್ನಿಂದ ದೂರ ಹೋದಾಗ ಗೋರ ಪಾಪಿಯಾದ ನಾನು ನಿನ್ನಿಂದ ದೂರ ಹೋದಾಗ ನಿನ್ನ ಪ್ರೇಮದಿ ನನ್ನ ಹಪ್ಪಿಕೊಂಡು ಕ್ಷಮಿಸಿದಂತ ಏಸಯ್ಯ ನಿನ್ನ ಪ್ರೇಮದಿ ನನ್ನ ಹಪ್ಪಿಕೊಂಡು ಕ್ಷಮಿಸಿದಂತ ನನ್ನ ಏಸಯ್ಯಾ ಎಂಥ ಒಳ್ಳೆ ದೇವರು ಎಸಯ್ಯ ಎಂಥ ಒಳ್ಳೆ ದೇವರು ಎಸಯ್ಯ ಚಿಂತೆ ಎಲ್ಲ ತೀರಿತಯ್ಯ ನಿನ್ನ ಸೇರಲು ಎಂಥ ಒಳ್ಳೆ ದೇವರು ಎಸಯ್ಯ ಚಿಂತೆ ಎಲ್ಲ ತೀರಿತಯ್ಯ ನಿನ್ನ ಸೇರಲು ಎಂಥ ಒಳ್ಳೆ ದೇವರು ಎಸಯ್ಯಾ